एक गोष्ट अजून एक आहे, याच्यामध्ये फोकल रेशो आपल्याला समजणं जरुरीच आहे. म्हणजे कसं, तुझी जी लेन्स आहे ती 1855 लेन्स होती तुझी, राईट? करेक्ट. आणि प्लस मोठ्या लेन्सेस पण असतात, 50x200 किंवा 50x300 जी असते, 400x500 मिलीमीटरच्या लेन्सेस असतात. तर प्रत्येक लेन्समध्ये मिनिमम अपर्चर आपल्याला अलग दिलेलं असतं, मॅक्सिमम अपर्चर म्हणजे मोठीवाली रे ती अलग दिलेली असते. तर ती कशी, तर याच्यामध्ये ना ही जी ओपनिंग आहे ना या डायमीटरची, ही ओपनिंग आपल्याला दर्शवते की आपला एफ नंबर किती असणार. करेक्ट. जेव्हा होल मोठा आहे, आपण एफ नंबर दिला होता 1.8 1.2, तर ही जी ओपनिंग आहे ना, ही ओपनिंग किती मोठी आहे ते आपल्याला त्याच्यावरून कळतं नंबरवरून. पण ज्या काही लेन्सेस असतात त्या काही लेन्सेसमध्ये तुला ओपनिंग F4 दिलेलं असतं, F4च्या खाली लेन्स जाऊ शकत नाही. जसं माझ्या लेन्समध्ये F3.5 जे आहे ते 3.5 मला जास्त मिनिमम मॅक्सिमम ओपनिंग दिलेली आहे, त्याच्या खाली मी नाही जाऊ शकत. आता हे का नाही जाऊ शकत, सो त्याचा एक फॉर्म्युला आहे, फोकल रेशो. फोकल रेशो काय सांगतो आपल्याला, की ही जी डायमीटर आहे ना, ही डायमीटरची ओपनिंग किती मोठी असणार, जी डायमीटर आहे त्याची. तर फोकल रेशो इज इक्वल टू फोकल लेंथ डिवायडेड बाय अपर्चर साईज. हा फॉर्म्युला लिहून घे, फोकल रेशो इज इक्वल टू फोकल लेंथ डिवाइडेड बाय अपर्चर साइज. अपर्चर साइज ना, अपर्चर साइज. फोकल लेंथ कशी अराइव होती ते आपण अंडरस्टँड ऑलरेडी केलेले आहे. करेक्ट. तर याच्यामध्ये कसं अंडरस्टँड करणार, बघून चल की मला जर 100 mm ला क्लिक करायचं आहे, 100 mm माझी फोकल लेंथ आहे आणि मला अपर्चर पाहिजे 1.8, तर आपण त्याला कसं यूज करणार, 100 mm माझी फोकल लेंथ आहे. इथूनच आपण कॅल्क्युलेटर ओपन करूया. ओके, सो इथे 100 mm माझी फोकल लेंथ आहे आणि मला अपर्चर यूज करायचं आहे 1.8, तर डिवायडेड बाय, याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये आपण टाकल्या गोष्टी, फोकल लेंथ 100 mm डिवायडेड बाय अपर्चर साईज मला पाहिजे 1.8. तर माझं जे डायमीटर असेल, जे ओपनिंग असेल ना या डायमीटरचं, ते 55 mm येईल, जे की थोडंसं छोटंसं आहे. तेवढं छोटं मेकॅनिझम त्या लेन्समध्ये फिट करणं इझी पॉसिबल आहे, काही हरकत नाही आहे. पण समजा माझी फोकल लेंथ आहे 400 mm, जी मोठी लेन्स असते ना तीवाली, आणि 400 mm जी फोकल लेंथ आहे ती मला पाहिजे 1.8, तर मी 400 mm इथून सिलेक्ट केलं, 400 mm डिवाइड बाय 1.8, तर मला माझं डायमीटर केवढं लागेल, 222 mm जी ओपनिंग आहे ना, तर अपरच्या मेकॅनिझमच एवढं मोठं असेल, कारण तो ओपनिंग जी आहे ती 222 mm पाहिजे. पण ती पॉसिबल आहे का प्रॅक्टिकल, जर लेन्सचा अपर्चर एवढं मोठं आहे तर ती लेन्स जेव्हा बनणार तेवढी किती मोठी असेल, तर ते प्रॅक्टिकली बनवणं मुश्किल असतं. त्यासाठी ज्या मोठ्या लेन्सेस आहेत त्याच्यामध्ये ते लोक एकदम छोटा पर्चर नाही देत, आपल्याला देतात F4. आता याच्यामध्ये समजून चाल की 400 mm ला मला जर F4 शूट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल F4, तर माझं डायमीटर असेल 100 mm. 100 mm डायमीटर जे आहे ना, त्या अपर्चर मेकॅनिझमचं ओपनिंग ते छोटं येईल एवढंसं, तर ते मला ओपन करायला आणि बनवायला काही हरकत नाही. पण जर जास्त मोठं डायमीटर असेल तर तिथे तो हालत खराब होणार, आणि तेवढी लेन्समध्ये तेवढं मेकॅनिझम पॉसिबलच नाही आहे बनवणं. करेक्ट. त्यासाठी ह्याच्या मोठ्या लेन्सेस ना, त्याच्यामध्ये तुला जे अपर्चर आहे ते खूप छोटं दिलेलं राहतं. काही लेन्सेसमध्ये तुला F8 mm मिळेल. 100 mm माझं जे दिलणार डायमीटर आहे, फॉर एक्झाम्पल 400 mm मी क्लिअर करतोय, 400 mm माझी लेन्स आहे 400 mm, आणि मला त्याचं अपर्चर पाहिजे 1.8, तर माझं डायमीटर किती असणार, 222 mm. खूप मोठं झालं तेवढं मेकॅनिझम बनवणं, त्याच्यानंतर तेवढी मोठी फोकल लेंथ फ्रंट एलिमेंट असेल लेन्सचं, ते भारी पडणार, प्रॅक्टिकली खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. सो त्यासाठी ते काय करतात, 400 mm माझी लेन्स असेल पण मला ते देतील F4 मध्ये काय होणार, डिवाइडेड बाय 4 केलं मी, फॉर्म्युलामध्ये फक्त नंबर टाकलेला आहे, तर मला डायमीटर मिळालं 100 mm. तर 100 mm जे मेकॅनिझम आहे ना ते बनवणं त्यांना इझी आहे, छोटं, कारण त्याच्यामध्ये डायमीटर फक्त 100 mm असणार आहे ना, हे वालं ओपनिंग. करेक्ट. 400 mm आपण डिस्कस करत होतो की 400 mm ला जर मला F1.8 पाहिजे तर तिथे 222 mm आपल्याला भेटणार, जे की प्रॅक्टिकली खूप डिफिकल्ट आहे बनवणं. तर त्यासाठी आपण काय करतो, आपण जे अपर्चर आहे ना ते लोक आपल्याला कमीवालं देतात, म्हणजे F4 देतात, F5.6 देतात. तर आता समज माझी जर 800 mm लेन्स आहे, फॉर एक्झाम्पल 800 mm, इथे जर आपण पाहूया, इथे क्लिअर करतो मी याला, 800 mm, आणि मला त्याच्यामध्ये जर 1.2 पाहिजे तर किती येईल ते, 666 mm डायमीटर असेल. खूप मोठं झालं, त्याची लेन्सची प्राईस पण तेवढी वाढणार, कारण जेव्हा आपण प्रॅक्टिकल जेव्हा बनवतो तेव्हा लेन्स बनवतो
त्यावेळेला खूप जास्त ती महाग पडते आपल्याला. जसं मी त्या दिवशी तुला दाखवलं होतं ना कॅननच्या लेन्सेस आहेत, 1200 mm कॅननची लेन्स अवेलेबल आहे, आता त्यांनी जस्ट लॉन्च केलेली आहे, ते आपण पाहूया. 400 mm f/2.8 म्हणून त्यांनी दिलेली आहे. तर 400 mm 2.8 ला आहे तर ते आपल्याला इझी आहे. 2.8 म्हणजे कितीपर्यंत आपलं डायमीटर असेल याचं, 400 mm ला 400 / 2.8 142 mm डायमीटर आहे याच्यामध्ये, तर ते पॉसिबल आहे. पण त्याची प्राईस किती आहे, 11,69,995. ठीक आहे, 1200 mm दिलेले बघ याच्यामध्ये, f/8 दिले त्यांनी. आता ह्याची f/8 काय, कारण जर मला 1200 mm जर f/8 ला शूट करायचं आहे इथे 1200 mm / 8, तर ते डायमीटर येतं 150 mm, दॅट इज पॉसिबल फॉर देम. बट जर 1200 mm जर मी घेतलं डिवाइडेड बाय 1.2, 1000 mm माझं डायमीटर पाहिजे, ते पॉसिबल नाही बनवणं. त्यासाठी ते लोक आपल्याला अपर्चर जे आहे ते f/8 याच्यामध्ये दिलंय. पण याची प्राइसिंग किती आहे, 1,99,995, 19 lakh rupees आसपास, करेक्ट. आता हे सर्व जे असतात ते तुला वाईल्ड लाईफ साठी खास करून डिझाईन केलेले आहेत असं 1200 mm. आणि ती जर क्रॉप फॅक्टर असती तर किती पुढे जाणार, क्रॉप फॅक्टर वर जर आपण ती लेन्स युज करतोय तर किती मोठा मला इमेज मिळेल. तर मी 1200 mm माझी आहे इंटू कॅनन मध्ये येणार 1.6, तर इंटू 1.6 1920 mm, 2000 mm च्या आसपास ती पुढे जाणार. दीड गुण वाईड वाईड शूट करते का एवढं, टेली एवढं टेली शूट करतं, म्हणजे खूप सब्जेक्ट दूर असेल ना तुझ्या जवळजवळ 2 km आसपास जरी सब्जेक्ट दूर असेल तरी तो तुला क्लिअर मिळेल कॅप्चर करायला. हे टेली बजुका लेन्सेस याला म्हणतात. हे वाल्या ज्या आहेत ना त्या वाईल्ड लाईफ साठी जास्त करून युज करतात, कारण तिकडे सब्जेक्ट खूप दूर असतो ना तुझ्या, आणि त्याला क्लिक करायला आपल्या बड्या मोठ्यावाल्या लेन्सेस लागतात. तरी कॅननची एक लेन्स दिलेली आहे त्यांनी, अल्ट्रा टेलिफोटो रिइमॅजिन. हे बघ याची इमेजेस अशा पद्धतीचे आहेत. याची इमेजेस आहे हे बघ. आता हे विमानाची इमेज काढली त्यांनी इथून, याला आपण जर क्लिक केलं तर ही तुला इथे दिसेल. हा जमिनीवरून काढलेली क्लिक आहे जो विमान झाला याच्यामध्ये. हा बघ सब्जेक्ट आता याच्यामध्ये दिलेलं आहे यांनी, खूप दूरून इमेज काढलेली आहे. नंतरून याच्यामध्ये अजून पाहूया आपण ही इमेज, जवळजवळ 100-200-300 feet आहे बघ ही इमेज काढलेली आहे. आता ही खूप जास्त दुरून त्यांनी काढलेली असेल, कारण पॉसिबल तेवढं नाही आहे ना जवळ जाऊन काढायला. हे सब्जेक्ट झालं, हा हे मला एकदम क्लोजअप शॉट असे. तर हे याच्यामध्ये काय दिलंय, एअर सफायर कोटिंग आहे त्याच्यामध्ये, सुपर अल्ट्रा यूडी लेन्स आहे, नंतर फ्लोराईट लेन्सेस त्याच्यामध्ये असतात. ही अशा पद्धतीने त्याची जी फोकल लेंथ अराईव केलेली असते, तर एवढे सारे ग्रुप्स जे आहेत ते ग्रुप बनवलेले असतात. हे वाले असे शॉर्ट्स आहेत. आता हे बघ याच्यामध्ये ऍक्च्युअल सीन दिलाय त्यांनी, ही एक्सटेंडिंग युअर विजन, जेव्हा पूर्ण शूट केला होता असा आणि तो झूम केला ना तुला तर कसा येणार, हा ऍक्च्युअल विजन आहे तुझा. म्हणजे आपल्या नॉर्मल जे आपले वाईड अँगल लेन्स आहे त्याच्यामध्ये 1200 mm ला तुला झूम केलं त्यांनी, तर किती भेटतंय तुला बघ थोडा क्लोजअप. आणि तेच एक्सटेंडरचं त्यांनी लावलं, एक्सटेंडर लावलं त्याला 1.4x, तर ती इतक्या पद्धतीने तुला झूम करून भेटतो इमेज. म्हणजे तुला तेवढ्या दूर जरी एरिया असला तरी तू क्लिक करू शकतोस असं. आणि प्लस आता 2x एक्सटेंडर असतं त्याच्यामध्ये, RF एक्सटेंडर, म्हणजे फोकल लेंथ त्याच्याने डबल वाढते. तर त्याच्यामुळे तू 2400 mm आसपास इमेज क्लिक करू शकतो, 2500 mm, म्हणजे खूप जास्त दूर झालं ते. ही ऍक्च्युअल इमेज आहे तुझं, एवढ्या दूर तू क्लिक करत होतास. आपण नॉर्मल लँडस्केप पाहिला आणि त्याच्यामध्ये जर एक्सटेंडर म्हणजे हे आपली जी फोकल लेंथ असते ना, फोकल लेंथला वाढवायसाठी अशा पद्धतीने एक्सटेंडर येतात. तर एक कॅमेराच्या समोर लागतं आणि अजून आपण एक्स्ट्रा त्याला युज करू शकतो. फोकल लेंथ वाढते ना, फोकल लेंथ वाढली ना 1200 mm किती झाली, 2400 mm डायरेक्टली. तर ती 2400 mm ची लेन्स खूप मोठी आहे ना वापरायला, 2400 mm खूप मोठं आलं. तू चंद्र वगैरे जरी क्लिक करतोय तरी तुला एकदम क्लिअर दिसणार त्याच्याने असं. म्हणून ते एक्सटेंडर आपण युज करतो, हे वाले एक्सटेंडर EF चे आहेत, एक्सटेंडर 1 आपले नॉर्मल RF सिरीजचे पण अवेलेबल आहेत. ते डिपेंड करते की आपल्याला किती दूरपर्यंत इमेज आहे ते क्लिक करायची आहे, करेक्ट. हे कळलं तुला अपर्चर मेकॅनिझम,
त्याच्यानंतरून आपल्याला फोकल लेंथ आपली कशा पद्धतीने डिवाइड केली जाते त्या सगळ्या गोष्टी कळल्या. राईट, फोकल रेशो आपण अंडरस्टँड केला की तो कशा पद्धतीने काम करतो. करेक्ट निखिल? परफेक्ट.